आवडीच्या आवडीच्या म्हणण्यापेक्षा मला वाटतं सर्वांना आवश्यक असलेल्या विषयावरचं व्याख्यान आयोजित केलंय खरं तर विषय ताणतणावाचा आहे आणि मला साधारण एक तासाची वेळ दिलेली आहे कारण ताणतणावाच्या व्याख्यानानंतर ताण वाढू नये एवढी तरी मी दक्षता घेईन ताण नक्कीच कमी होईल जर मनपूर्वक सर्व ऐकलं त्याचं ग्रहण केलं आणि ते इम्प्लिमेंट केलं तर ताण नक्कीच कमी होईल याबद्दल मी ग्वाही देतो ग्वाही गॅरंटी खरं हल्ली कोण कोणाची कशाची गॅरंटी देत नाहीत वॉरंटी देतात तरीही मी गॅरंटी द्यायचं धाडस करतोय जगण्याच्या धावपळीमध्ये आपण सर्वजण इतक्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये व्यस्त आहोत की आपल्या लक्षातही नाही की आपण आरोग्याची काळजी घेत नाही म्हणजे असं की जोपर्यंत आपलं काम नीट चाललं आहे तोपर्यंत आपल्याला शरीर नावाच्या मशीनकडं लक्ष द्यायला सवड नाही उसंत नाही आपण उत्साही असतो काम ज्यावेळी वेगात करतो जोश असतो साधारण तीशी पस्तीशी अगदी मी म्हणेन चाळीशीपर्यंत आपल्याला वेळेवर नाही खाल्लं तरी चालतं वेळेवर नाही पिलं तरी चालतं मी चहा कॉफी पन्ह दूध वगैरे पिण्याबद्दल बोलतोय तर या धावपळीमध्ये वेळेवर न खाता पितासुद्धा आपलं सगळं चालतं कारण शरीर ताजं असतं पण चाळीशीनंतर आपल्याला थोडा थोडा त्रास व्हायला लागतो म्हणजे कधीतरी कंबर आपल्याला भरून येते त्यावेळी लक्षात येते की आपल्याला कंबर आहे गुडघे धरतात त्यावेळी लक्षात येते की गुडघे आहेत आपल्याला हळूहळू कधी कधी डोकं गच्च व्हायला लागतं इथं मी म्हणत नाही डोकं आहे असं कळतं पण अवयवांची आपल्याला जाणीव होते हे मला सांगायचं आहे पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की आधीपासूनच जर आपण काळजी घेतली हल्ली चाळीशीनंतर तपासण्या करून घ्या असं आम्ही सांगत नाही आम्ही वयोमर्यादा खाली आणली आहे तिशीनंतर सर्व चाचण्या करून घ्या म्हणून सांगतो याचं कारण असं की बऱ्याचशा व्याधी जुन्या ज्या पूर्वी साठीत व्हायच्या त्या चाळीशीत व्हायला लागल्यात चाळीशीत व्हायला लागल्यात त्या तिशीत व्हायला लागलेत आणि आजकाल महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा झटका अशा गोष्टी असे आजार दिसायला लागलेत म्हणून मला असं वाटतं की आपण वेळीच जागं व्हायला हवं आणि वेळीच आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी मानसिक ताणतणाव परवलीचा शब्द आहे हा आणि हा मानसिक ताणतणाव जिथून उत्पन्न होतो ते म्हणजे मन आणि मनाचा उगम जिथून होतो तो म्हणजे मेंदू साधारण तेराशे ग्रॅम वजनाचा डोक्याच्या कवटीमध्ये सुरक्षित आतमध्ये कवचामध्ये बसलेला अब्जावधी पेशींनी बनलेला हा मेंदू जो आहे हा आपल्या ताणतणावाला कारणीभूत आहे आपला मेंदू काय करतो सतत विचार करत असतो सतत विचारमग्न असतो आणि तो नेहमी एक प्रश्न करत असतो हे असं का हे तसं का हे असंच व्हायला पाहिजे होतं का आत्ताच का वगैरे वगैरे तर असा हा मेंदू सतत प्रश्न करत असतो आणि तो सतत चालू असतो झोपल्यानंतरसुद्धा तो विचार करत असतो आपण झोपेत असतो मेंदू काम करत असतो आणि होतं काय की ज्यावेळी आपल्याला काही प्रश्न पडतात त्यावेळी लगेच तो मेंदू उत्तरं शोधायचा प्रयत्न करतो मेंदू ज्यावेळी प्रश्न करतो त्यावेळी त्याची उत्तरं पण शोधतो जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही त्यावेळी त्याला ताण येतो प्रश्न पडणं हे सातत्यानं सुरू असतं उत्तर जर सापडलं तर टेन्शन येत नाही उत्तर नाही सापडलं तर मात्र टेन्शन यायला लागतं म्हणजे असं की एखादा विद्यार्थी परीक्षेला गेलेला आहे आणि परीक्षेत प्रश्नपत्रिका बघून पहिला प्रश्न इतका सोपा होता की काल रात्रीच त्यांनी पुन्हा एकदा त्याचं पारायण केलेलं आहे तो प्रश्न बघितल्यानंतर त्याला आनंद होतो आणि तो आनंदाच्या उकळीमध्ये इतकं छान उत्तर लिहितो आणि म्हणतो परीक्षकाला वाचू द्या त्यालाही कळणार नाही की इथं इतकं उत्तर डिटेल कसं लिहिलेलं आहे म्हणजे त्या प्रश्नाचा त्याला ताण आलेला नाही आहे उलट आनंद झाले आहे प्रश्न पडल्यानंतर पण दुसराच प्रश्न इतका टफ असतो की त्यांनी कधी बघितलेलाही नसतो आणि आनंदाची जागा दुःखानं घेतली जाते त्याला काहीच उत्तर लिहिता येत नाही आणि मग कुणीतरी सांगितलेलं असतं काहीतरी लिहून टाक परीक्षा कुठं वाचतात तो ताण निवळण्याचा प्रयत्न करतो म्हणजे प्रश्न निर्माण होणं हा आपला स्वभाव आहे प्रश्नाचं उत्तर नसणं हे तानाचं कारण आहे जे अगदी तुम्ही पुण्याला गेलेलं आहात सहज ट्रीपला म्हणून गेलात आणि तुमचे मित्र आजूबाजूला कुठेतरी गेले तुम्ही एकटेच आहात आणि तुम्हाला भूक लागली आहे बाकीचे मित्र जेवणार आहेत आणि तुम्ही हॉटेलसमोरून चालला आहे तुम्हाला भूक लागली आहे समोर हॉटेलचा मोठा बोर्ड देत दिसतो आहे आणि खिशात पैसे आहेत तुम्हाला काहीतरी खायचं आहे प्रश्न पडला भूक लागली आहे या प्रश्नानं तुम्ही घाबरून जात नाही कारण खिशात पैसे आहेत तुम्ही जाऊन काहीतरी खाणार जर समजा भूक लागली आहे पण तुमचं जे पैसे वगैरे आहेत खिशात पैसे ठेवलेले नाही ट्रीपला गेल्यामुळं मित्राकडे दिलेत खिशात पैसे नाही आहेत आणि भूक लागलेली आहे मोबाईलसुद्धा मित्राकडे आहे आणि आता प्रश्न निर्माण झाला आहे की भूक लागली आहे मला हॉटेलात जाऊन काहीतरी खायचं आहे इथं प्रश्न निर्माण झालेला आहे उत्तर सापडत नाही काय करावं तिसरी सिच्युएशन अशी आहे की तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तुम्ही खिशात बघितलं वॅलेट आहे पैसे आहेत आज जाऊन तुम्ही ताव मारला भरपूर खाल्लं त्यानंतर मिल्कशेक वगैरे घेतलं आणि त्यानंतर बिल आल्यानंतर लक्षात आलं की त्या पाकिटामध्ये पैसे नाही आहेत आणि बिल तर द्यायला पाहिजे हातात देखील नाही हो आहे इथं क्रायसिस वेगळा निर्माण झाला क्रायसिस म्हणजे प्रश्न पडतात पण प्रश्नावर प्रश्न निर्माण होत जातात आणि ह्या प्रश्नांची मालिका जी सुरू होते त्याला आम्ही क्रायसिस असं म्हणतो क्रायसिस कुठं नाही आहे क्रायसिस सगळीकडे आहे राजकारणात क्रायसिस आहे शिक्षण क्षेत्रात आहे शेअर बाजारात आहे घरामध्ये सुद्धा क्रायसिस आहेत आणि त्यामुळं ताणतणाव वाढत आहेत आणि मग या क्रायसिसवर जर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची जंत्री निर्माण करायला पाहिजे तयार करायला हवी आणि या पडणाऱ्या प्रश्नांच्या जंत्रीची उत्तरं तयार ठेवायला हवीत आपल्याला प्रश्न कुठले पडणार आहेत हे जर माहिती असतील आणि त्याची उत्तरं जर आपल्याकडे तयार असतील तर मला वाटतं कुणालाही कसलाही ताण येणार नाही त्यासाठी आपल्याला शास्त्रशुद्ध ॲप्रोच ठेवायला पाहिजे जीवनाकडं बघण्याचा आणि जीवनाची वाटचाल करत असताना स्व थोडासा वेळ आरोग्यासाठी देऊन त्यातला जो एक भाग ताणतणावाचा आहे त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला हा पद्धतशीर प्रयत्न करायला पाहिजे मित्रांनो दर्जा हा कधीच योगायोग नसतो दर्जा हा कधीच योगायोग नसतो तो जाणीवपूर्वक आणावा लागतो एखाद्या कारखान्यामध्ये सुई जरी लहानशी निर्माण होत असेल तर त्या कारखान्यामधली निर्माण होणारी एखादी सुई जरी दोषयुक्त असेल तर त्या कारखान्याचा दर्जा कमी येतो म्हणजे तयार होणारी प्रत्येक सुई महत्त्वाची आहे प्रत्येक सुईची जाडी लांबी हे सर्व महत्त्वाचं आहे म्हणून प्रत्येक क्षणाला आपण दर्जा ठेवायला पाहिजे तेच आरोग्याच्या आणि आयुष्याच्या बाबतीत महत्त्वाचं आहे ताण कधीपासून आलाव मग आपल्याला वाटतं काय नाही मी प्राध्यापक म्हणून जॉईन झालो त्यापासून ताण माझा सुरू झाला आहे काही लोकांना वाटतं माझं लग्न झालं आणि त्यापासून माझ्या तानाला सुरुवात झाली आहे प्रत्येकाला एक कारण हवं असतं कुणाला वाटतं की मी या साईडला आलो म्हणून मी मला ताण आला या साईडला गेलोस तर मला ताण आला नसता वगैरे वगैरे खरं तर हा ताण कोठ्यावधी वर्षापूर्वीपासून आहे कोठ्यावधी हो म्हणजे माणूस माकडापासून निर्माण झाला पण माकड हे आधी रेप्टाईल्सपासून निर्माण झालं म्हणजे अगदी मागे मागे जाऊन एकशे पंच्याहत्तर दशलक्ष वर्षापूर्वीपर्यंत जर गेलो तर आपण माणूस नव्हतो माकडही नव्हतो आपण होतो रेप्टाईल्स त्यामध्ये आपल्या पूर्वजाचा शोध घेतला तर सोरस नावाचा डायनोसोर आपण होतो मी तुम्ही सगळे आणि मग या डायनासोरमध्ये एक मेंदू होता तोच मेंदू आपल्याकडे आहे हा मेंदू जो होता तो रेप्टाईल ब्रेन ज्याला आपण आर फॅक्टर म्हणतो हा मेंदू काय करायचा की त्यावेळी सगळ्या जंगलामध्ये असे मोठे मोठे डायनासोर वावरायचे त्यावेळी गवत खायचे फिरायचे भटकायचे तहान लागली की पाणी प्यायचे म्हणजे तहान लागल्यानंतर त्या मेंदूला कळायचं की पाण्यापर्यंत जायला हवं पाणी प्यायला हवं भूक लागली की कळायचं की गवत खायला हवं अशा रीतीनं तो मेंदू काम करायचं काही लाख वर्षानंतर या मेंदूच्या भोवती एक नवीन मेंदू तयार झाला त्याला आम्ही लिंबिक ब्रेन म्हणतो लिंबिक म्हणजे पेरिफेरल बाहेरचा आणि मग या ब्रेनमध्ये राग लोभ मोह मत्सर स्वार्थ वगैरे भावना यायला लागल्या त्याच्या आधी त्या नव्हत्या आणि माणूस हा साधारण दहा लाख वर्षापूर्वी या पृथ्वीवर आला असं मानलं जातं या काळात आणखीन एक मेंदूचा भाग तयार झाला याला कॉर्टेक्स असं म्हणतात आणि हा कॉर्टेक्स काय करायला लागला की प्रश्न विचारायला लागला की असं का हे तसं का हे तसंच आहे का हे असंच का आहे वगैरे वगैरे तर या सगळ्या उत्क्रांतीमध्ये ताण हळूहळू वाढत चालला डायनासोरमध्ये होता तो जो मेंदू होता तो फार कोठ्यावधी वर्षापूर्वीचा होता तो सेंट्रल पार्ट किंवा कॉर्टिकल प्रोजेक्शन हा मेंदू प्रश्न करत नाही हा मेंदू काय करतो आहे ते स्वीकारतो म्हणजे आपण ए बी सी डी ज्यावेळी मुलाला शिकवतो त्यावेळी कुणी मुलगा विचारत नाही ए हा असाच का आहे बी हा असाच का आहे हे विचारत नाही कारण तो सेंट्रल ब्रेन काम करतो तो प्रश्न करत नाही काही अतिहुशार मुलं असतात ते विचारतात तर कॉर्टेक्सला जे प्रश्न पडायला लागले त्यातून ताण निर्माण झाला व्हायचं काय आपण ज्यावेळी ब्रॉन्कोसोरियस होतो त्यावेळी सगळ्यांच्यावर राज्य करायचो डायनॉसोर असताना पण या डायनॉसोरलासुद्धा एक शत्रू होता टेरोडेक्टाईल त्याच्याही पेक्षा मोठे डायनॉसोर्स आणि या डायनॉसोर्सना मोठे मोठे पंख होते आणि हे आपल्यापेक्षाही अजस्र होते हे काय करायचे हे उडत उडत जायचे हत्तीला आपल्या पंजात पकडायचे दोनशे तीनशे फूट वर जायचे आणि दोनशे तीनशे पाचशे फुटावरून त्या हत्तीला खाली टाकायचे आणि हत्तीचा चेंदा मेंदा व्हायचा भरीत व्हायचं आणि मग हे पक्षी खाली येऊन आपल ते भरीत खायचे त्यांना दातसुद्धा त्यावेळी नव्हते मग आपण जे ब्रॉंगोसोरियस होतो त्यांच्या समोर जर हा टेरोडेक्टाईल आला तर आपण घाबरून जायचो हा मेंदू घाबरायचा काय करायचा घाबरून जायचा आणि घाबरल्यानंतर त्याचे पाय ताठ व्हायचे पाय ताठ व्हायचे त्याला घाबरून पळण्यासाठी दिशा शोधण्यासाठी डोळे एकवटायचे स्नायूंना ताकद देण्यासाठी रक्तामधली साखर वाढायची रक्तामधल्या साखरेबरोबर इंधनासाठी कोलेस्टरॉल वाढायचं लिपिड्स वाढायचे ट्रायग्लिसराईड्स वाढायचे हे सारं सुरू असताना धावण्याची ताकद मिळावी म्हणून आपली पचनसंस्था तात्पुरत्या सा काळासाठी बंद पडायची आपल्या रक्त गोठण्याची क्रिया तात्पुरत्या काळासाठी बंद पडायची आपली कामेच्छा लैंगिक वासना काही काळासाठी बंद पडायची ज्या ज्या संस्थांचा उपयोग नाही त्या त्या संस्था थांबायच्या आणि बाकीच्या ठिकाणी रक्तामधली साखरेची कोलेस्टेरॉलची पातळी वाढायची आणि इन्शुलिनची सुद्धा पातळी वाढायची या अवस्थेला आपण ताण म्हणतो ज्यावेळी एखादं संकट समोर येतं त्यावेळी संकट आपल्यापेक्षा खूप मोठं असेल लाईक टेरोडेक्टाईल तर आपण असे रिॲक्ट होतो आणि समजा टेरोडेक्टाईल जर आजारी आहे त्याला कुठला तरी मोठा आजारी होऊन तो पडलेला आहे तर आपण त्याला घाबरायचं नाही उलट त्याला टोचा मरून जायचो म्हणजे हे संकट जर दुर्बल असेल तर स्नायू आखंड वगैरे काही होत नाही म्हणजे उत्तर तयार होतं पहिल्या बाबतीत आप उत्तर तयार नव्हतं त्यानंतर या डायनॉसॉरचं माकड झालं माकडाचा माणूस झाला आणि माणूस जंगलात राहायला लागला माणूस कंदमुळं खायला लागला सकाळी उठून जंगलातून जाताना पाऊल वाटेवरून चालताना तो कंदमुळं गोळा करायला जाताना हातात फांदी घ्यायचा एखादा दगड ठेवायचा स्वतःचं रक्षण करायला जाताना एखाद्या झु झुडपामध्ये कसलीची हालचाल झाली तर तो सावध व्हायचा ताट व्हायचा आणि ताठ झाल्यानंतर तो बघायचा तिथं काही श्वापद आहे का त्या झुडपामध्ये हालचाल झाल्याबरोबर तो ताट व्हायचा म्हणजे घाबरायचा भीती निर्माण व्हायची भीती पहिली क्रिया भीती निर्माण झाली की तो काय करायचा त्या श्वापदाचा अंदाज घ्यायचा श्वापद जर आपल्या आवाक्यातलं असेल तर तो, तो काय करायचा आपल्या हातातली फांदी आणि दगड फेकून त्याकडे मारायचा म्हणजे प्रतिकार केला दुसरी क्रिया प्रतिकार आणि तिसरी क्रिया काय करायचा की त्याच्याकडं कर बघून किंवा न बघता आपल्या गुहेकडं हो धूम ठोकायचा पळायचा तिसरी क्रिया पलायन यामध्ये मित्रांनो तीन क्रिया झाल्या तीन यफ पहिली क्रिया झाली फ्राईट भीती वाटली फ्राईट दुसरी क्रिया झाली प्रतिकार फाईट आणि तिसरी क्रिया झाली पलायन फ्लाईट फ्राईट फाईट आणि फ्लाईट या तीन क्रिया या डायनासोरच्या काळापासून मित्रांनो सुरू आहेत आणि तो मेंदू तसाच आहे या मेंदूला प्रश्न मात्र पडतायत या मेंदूमध्ये लोभ मोह माया मत्सर स्वार्थ निर्माण व्हायला लागलेत आणि क्रिया मात्र या सगळ्या होत आहेत आज माणूस जंगलात राहत नाही आहे तो एखाद्या बँकेमध्ये ऑफिसर झालेला आहे तो कंदमुळा गोळा करत नाही आहे तो बँकेमध्ये काम करायला जातो आणि आज झालं काय की आज बँकेत तो आला आणि बँकेत आल्याबरोबर त्याचे जे बॉस होते त्या बॉसनी आपल्या केबिनमधून बाहेर येऊन त्या ऑफिसरला स्टाफमधल्या पन्नास लोकांच्या समोर झाप झाप झापलं काल तुम्ही जो चेक पास केला तो अत्यंत चुकीचा होता असं सांगून याला या ऑफिसरला या भयंकर झापलेलं आहे आता बघा जंगलातल्या माणसाच्या समोर एक श्वापद होतं इथं बँक मॅनेजर आहे इथं पहिली क्रिया झालेली आहे झापताना याला भीती वाटली आहे फ्राईट ही क्रिया झालेली आहे दुसरी क्रिया याच्या लक्षातच आलं नाही की कालचा कुठला चेक कुठला मी पास केला मॅ मै, मॅनेजर म्हणत आहेत पन्नास लाखाचा चेक होता तुला साधी अक्कल नाही काय वगैरे वगैरे माणूस राग आल्यावर जे बोलतो ते सगळे मॅनेजर बोलले खरं तर राग आल्यावर माणसाचा माणूस राहत नाही तो पशु होतो काय बोलतो लक्षात येत नाही त्या मॅनेजरचं बरोबर होतं कारण चेक चुकीचा पास केला होता आणि ह्या ऑफिसरच्या लक्षात येत नाही काय झालं याला वाटतं की आपण फाईट करावा प्रतिकार करावा पण हा करू शकत नाही याच्या मोठी आवळलेले आहेत याच्या स्नायू सगळे आखडलेले आहेत रक्तातली साखर वाढलेली आहे कोलेस्टरॉल वाढलेलं आहे इन्शुलिन वाढलेलं आहे स्नायू आखडलेत पण प्रतिकार करत नाही आणि तिसरी क्रिया जी व्हायला पाहिजे फ्लाईट पळून जायला पाहिजे हा काय अमिताभ बच्चन नाही एखाद्या सिनेमातला ऑफिसर की हातामध्ये खिशामध्ये राजीनामापत्र ठेवलेलं आहे हा आहे साधा बँकेतला ऑफिसर तो कायम घर सांभाळत असतो डोक्यामध्ये त्याच्या लक्षात आहे की घरी बायको आहे घरी एक मुलगी आहे ती बारावीला आहे तिची अजून ॲडमिशन आहे घरी एक मुलगा आहे त्याचं भवितव्य बघायचं आहे तो दहावीला आहे त्याचे क्लासेस आहेत अकरावीचे ॲडमिशन आहे घरी आई बाबा आहेत बाबांचा औषधोपचार आहे त्याला पैसे लागणार आहेत मी राजीनामा देऊन हे काही जाऊ शकत नाही ही कांट फाईट ही कांट फ्लाईट आणि मग मित्रांनो यातून ताण वाढत जातो माणसाच्या जगण्यामध्ये ह्या क्रिया सातत्यानं होत राहतात असा क्रायसिस सातत्यानं होत राहतो आणि या क्रायसिसमधून ताण जन्माला येतो हे मी एक उदाहरण दिलं अगदी रस्ता ओलांडताना आपल्याला तीन वाजता बँकेत पोहोचायचं आणि तीनला पाच मिनटं कमी आहे आणि बँकेतला कॅशियर आणि क्लार्क ते खडूस आहेत तीनला एक मिनिट कमी असताना गेला तरच घेतात तीन वाजता तो पैसे स्वीकारत नाहीत आपलेच पैसे आहेत आणि उद्या आणि परवा सुट्टी आहे आणि आपल्याला रस्ता क्रॉस करता येत नाही खूप ट्रॅफिक आहे तरी त्या काळात हीच क्रिया घडते रक्तातलं साखर इंधन कोलेस्टरॉल लिपिड्स हे सगळं वाढतं त्यावेळी ताण निर्माण होतो आणि त्या काळासाठी आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात हृदयाचे ठोके वाढतात ब्लड प्रेशर वाढतं आणि आपल्या वयाची वाढण्याची क्रिया वृद्धत्वाची क्रिया वेगानं होते त्या काळामध्ये जेवढ्या वेळा या क्रिया होतात तेवढ्या वेळा तुमचा ताणतणाव आणि ब्लड प्रेशर आणि सगळ्या गोष्टी वाढणार हे लक्षात घ्या आता याच्यावर मात कशी करायची हेच तर मी सांगणार आहे तुम्हाला मात करण्यासाठी मित्रांनो आपल्याला प्लॅन केले पाहिजेत आणि हे प्लॅन पद्धतशीर करायला पाहिजेत यासाठी आपल्याला स्वतःसाठी थोडासा वेळ काढायला पाहिजे तुम्ही म्हणाल स्वतःसाठी कसला वेळ माझा तर स्वतःसाठीच आहे हा स्वतःसाठी जो वेळ असतो तो वेगळा विचारशून्य विचारशून्य अवस्थेत असता का विचारशून्य कशासाठी तर चांगले विचार येण्यासाठी आधी विचारशून्यता यावी लागते विचाराकडे मित्रांनो लक्ष द्या कारण विचारामुळे शब्द निर्माण होतं शब्दाकडे लक्ष द्या शब्दामुळं कृती निर्माण होते कृतीकडं लक्ष द्या कृतीमुळं सवयी निर्माण होतात सवयींकडं लक्ष द्या सवयींमुळं आपलं चारित्र्य घडतं म्हणून मगाशी सांगितलं दर्जा हा योगायोग नसतो प्लॅन करावा लागतो आणि मग प्लॅन करून काय करायचं की मला ताण आहे का मला जर ताण असेल तर त्यावर मला मात करायला पाहिजे ताण असेल तर कुठल्या प्रश्नांचा ताण आहे प्रश्न लिहून काढा प्रश्नांची उत्तरं शोधा आणि प्रश्न निर्माण व्हायच्या आधीच उत्तरं तयार ठेवा सहज एका प्राध्यापक मित्राला मी परवा फोन केला मला विषय मिळाल्यानंतर की प्राध्यापकांना कुठला ताण असतो हो। ते दुसऱ्या महाविद्यालयाचे दुसऱ्या संस्थेचे प्राध्यापक होते ते म्हणाले अहो काय सांगू सर की सव्वासातला लेक्चर असलं की मी दहा मिनटं आधी निघतो आणि सव्वासातला पोचत नाही ट्रॅफिक जाम असतं सव्वासातला पोचेन की नाही म्हणून मला ताण येतो आणि काय ताण येतो काय मुलं ऐकतच नाहीत प्रॅक्टिकलला गेलं लेक्चरला गेलं तर मुलं लक्ष देत नाहीत ऐकत नाहीत काय बोलावं तर राग येतो संस्थाचालकांचा पण प्रॉब्लेम असतो मग मनासारखं काय होत नाही त्यांनी मोठी यादी दिली मला हल्ली एक नॅक्सचं प्रकरण आलं आहे हो संस्थाचालक प्राचार्य आमच्या मागे जूनपासून असतात नॅक्स जवळ आले की मग टेन्शन वाढतं मग बी पीच्या गोळ्या दोन दोन घेतो शुगर वाढते इन्शुलिन वाढतं इन्शुलिन जास्त घ्यावं लागतं मग काय करायला पाहिजे तेच मला म्हणाले की जूनपासून व्यवस्थित ज्या पद्धतीनं आपल्याला हवं आहे त्या पद्धतीनं रेकॉर्ड ठेवलं तर ताण यायचं कारणच नाही आहे ये प्राध्यापकानी मला सांगितलेलं सूत्र आहे मित्रांनो तुमच्या प्राध्यापक मित्रानं सांगितलेलं सूत्र जर तुम्ही वापरलं तर निदान व्यवसायाच्या ठिकाणी येणारा ताण तरी तुम्ही कमी करू शकाल एक डायरी मेंटेन करायची त्या डायरीमध्ये सर्वच्या सर्व काही लिहू नका ताण येण्याची कारणं लिहा यामध्ये आणखीन एक मी सांगू इच्छितो की ज्यावेळी आपल्याला आनंद होतो तो कशामुळं झाला याचा विचार करा कशामुळं झाला हे लिहून काढा जास्त शब्दात लिहा ताण येतो तो, तो कशामुळं निर्माण झाला हे लिहून काढा कमी आणि नेमक्या शब्दात लिहा त्यामध्ये कुठल्या व्यक्तीचा उल्लेख करू नका घटनेचा उल्लेख करा कारण कुठल्याही गोष्टीमध्ये व्यक्ती दोषी नसते दोषी असते किंवा तो प्रसंग दोषी असतो व्यक्ती दोषी नसते कारण कुठलीही व्यक्ती स्वतःला वाईट मानून घेणार नाही तर मला हे सांगायचं आहे की ताण कमी करायचा असेल तर प्रश्न जे निर्माण होतात त्यावरची उत्तरं शोधा आणि ही उत्तरं शोधली तर मला वाटतं सगळं सोपं होईल हे सोपं करण्यासाठी मी तुम्हाला थोडं अल्फाबेटिकल जाणार आहे याच्यावर मात कशी करायची अल्फाबेटिकलमध्ये इज फॉर ॲंगायटी अँग्झायटी म्हणजे चिंता प्रत्येकाला चिंता असते ह्या चिंतेचा उगम पुन्हा तेरा लाख गुणिले दहा लाख पेशी असलेल्या मेंदूमध्ये होतो आणि हा मेंदू जिवंत माणसामध्ये असतो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चिंता निर्माण होते चिंतेचा शेवट शेवटी चित्तेमध्ये होतो हे सर्वांना माहीत आहे आणि चित्तेवर कधी जातो माणूस मरण आल्यानंतर आणि या मरणाबद्दल लहानपणापासून काहीच सांगितलं जात नाही लहानपणापासून आपण मुलांना ज्या ज्या गोष्टींची म्हणून शिकवण द्यायला पाहिजे त्यामध्ये मरण म्हणजे काय मृत्यू म्हणजे काय हे, हे देखील सांगायला हवं आपण नाही सांगत आपण काय करतो की अमुक एक व्यक्ती वारली की काय म्हणतो ती व्यक्ती देवाघरी गेली आजी वारली तर आपण काय करतो की तेव्हा तिथे तारा दिसतो ना तो तारा म्हणजे तुझी आजी आपण असं नाही सांगत की हे एक जैविक चक्र आहे ह्या जैविक चक्रामध्ये आपलं हृदय काम करायचं थांबतं आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशी मृत होतात आणि आपला देह हा काम करायचं बंद होतो प्राणहीन होतो म्हणजे मृत्यू हे लहान मुलाला सांगत नाही आज देखील आणि मग काय होतं की लहानपणापासूनच त्या मृत्यूचं गूढ त्या मुलाभोवती पिंगा घालू लागतं आणि मला वाटतं माणूस सगळ्यात जास्त मृत्यूला भेतो जो मृत्यू नक्की येणार आहे का तर मृत्यूविषयी अवास्तव हो, आणि कल्पना असलेल्या काही गोष्टी आपल्या डोक्यात आहेत म्हणून आपण मृत्यूला घाबरतो तसं अनेक अनेक गोष्टींना घाबरतो आणि हे घाबरतो का याचंही कारण आहे की माणूस दोन प्रकारे जगतो एक जैविक प्रकारे जगतो आणि दुसरा प्र प्रतिकात्मक प्रकारे जगतो जैविक प्रकारे म्हणजे काय की माणसाला हृदय आहे फुफ्फुस आहे अन्न पचन संस्था आहे मेंदू आहे वगैरे वगैरे पाय आहेत हात आहेत या पद्धतीनं जगतो आणि दुसरा जगतो तो प्रतिकात्मक पद्धतीनं जगतो प्रतीक निशान आणि मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये निशाणाला खूप महत्त्व आहे झेंडा आपल्या राष्ट्राचा जो झेंडा आहे तो सुद्धा म्हणजे पंधरा ऑगस्ट आलं की रस्त्यावर आपल्याला झेंडेच्या झेंडे दिसतात दुसऱ्या दिवशी रस्त्यात बाजूला गटारीत सुद्धा पडलेले आपल्याला आढळतात सव्वीस जानेवारी राष्ट्रभक्ती देशभक्ती असो किंवा नसो झेंडा महत्वाचा प्रतीक प्रत्येक पदार्थाला नाव असतं सफरचंद सफरचंद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो म्हणजे ॲपल अ डे किप्स डॉक्टर अवे सफरचंद म्हटलं की आपल्यासमोर एक चित्र येतं की सफरचंद प्रत्येक वेळी आपल्याला सफरचंद दाखवता येत नाही सफरचंद लिहिलं की आपल्या डोळ्यासमोर प्रतीक तयार होतं तसं आपण प्रत्येकजण आपलं एक प्रतीक तयार केलेलं आहे म्हणजे कसं की मी जो आहे मी जसा दिसतो मी जसा बोलतो वागतो त्यापेक्षा आपल्या डोक्यात एक प्रतिमा असते की मी असा दिसायला हवा मी असा दिसत असेन मी असा वागतो माझंही असं आहे आय एम ग्रेट प्रत्येकाला वाटतं बरं का म्हणजे तो बृहस्पती होता की नाही माहीत नाही त्याच्या इतका हुशार नसेल पण त्याच्या खालोखाल मीच हुशार मलाच सगळं कळत मी हुशार शिवाजी महाराज शूर होते त्यांच्यानंतर मीच शूर मीच पराक्रमी मीच जिगरबाज आला ना अंगावर ठोकायचं ना धरून ठोकायचं मी बघा माझी चार माणसं आहेत लगेच मी बोलतो आणि ठोकतो तुम्ही गप्प का बसला यांच्यावर पायाल की काय होते लोकांना माहीत असत पण माझं प्रतीक हे असं आहे मी घाबरतो का कुणाला बोलतात लोक लोक बोलतात आणि मग काय होतं की ह्या प्रतीकामध्ये ते वावरतात प्रत्येकाच्या प्रतीकाची अवस्था ही लार्जर दॅन लाईफ असते माणूस हा वास्तवात याबाबतीत जगत नाही तो स्वत जो असतो त्यापेक्षा त्याची प्रतिमा खूप मोठी असते त्यामुळं ताण निर्माण होतो ज्या माणसाची प्रतिमा जो आहे तसाच आहे तो खरा शांत माणूस तो खरं तर संत माणूस शांतपेक्षा संत माणूस असं नाही घडत लाखो माणसांमध्ये एखादा माणूस असेल की जो आपली प्रतिमा आहे तशीच ठेवतो अदरवाईज प्रत्येकाची प्रतिमा आहे त्यापेक्षा वास्तवाहून खूप वेगळी आहे म्हणून ताण निर्माण होतो म्हणजे एखादी व्यक्ती आहे ती खूप चिकू आहे म्हणजे इथं सफरचंद चिकू नव्हे खरोखरचं चिकू पैसे सोडत नाही खिशातलं काही काढत नाही चहा प्यायला गेलो तरी बिल देत नाही पार्टी करायची म्हटली तरी कॉन्ट्रिब्युशन करूया म्हणतो स्वतः कधी देत नाही आणि मग या माणसाला कुणी जर म्हटलं की तुम्ही चिक्कू आहात तर तो भडकतो अरे तो स्वतःला दानशूर करणं समजत असतो आणि त्याला तोंडावर कोणी म्हटलं की तुम्ही कंजूस आहात तर त्याला आवडत नाहीत तो रागावतो चिडतो भांडतो त्याच्याकडं कुणी जर गेलं आणि त्याला जर कुणी म्हटलं की तुम्ही महा दानशूर करणं आहात तुमच्यासारखं औदार्य कुणाकडं नाही आहे तुम्ही खूप मोठे आहात वगैरे म्हटले की वर्गणी पाहिजे काय शंभर रुपये देतो बरं का त्याला जर तुम्ही कौतुक केलं त्याची जी प्रतिमा आहे ती सांभाळण्याची तुम्ही कशोशीनं तुम्ही प्रयत्न केला तर तो मात्र काही द्यायला तयार होतो अदरवाईज नाही अहम दुखावला जाणं हे चिंतेचं पहिलं कारण आहे आणि चिंतेतून निर्माण होते ती भीती चिंतेतून निर्माण होते ती भीती भीती म्हणजे कशी असते चिंता निदान समोर कुणीतरी आहे समोर काही घडतं आहे यातून निर्माण होते भीती ही अवास्तव असते भीती ही अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दलसुद्धा असते मला उगीच टेन्शन आहे समजा टेन्शन आहे की कुणीतरी माझ्यावर चाकू हल्ला करेल का मला उगीच भीती आहे का मला भीती आहे की मी बातम्या वाचल्या तीन चार दिवस कुणीतरी येऊन चाकू हल्ला करते आणि मला मी आल्यापासून झेलेंच्याकडे बघतो आहे ते सारखं खिशात हात घालत त्यांच्या खिशात खिशा चाकूसारखं मला काहीतरी दिसलेलं आहे आणि मग काय झालं की चाकू कुणी गळ्यावर मारला तर हिथली ब्लड व्हेसल फुटते आणि जीव जातो चाकू मारल्यानंतर वेदना होतात त्या मेंदूला जातात आणि मेंदूमध्ये कळ निर्माण होते रक्तस्राव झाला की जीव जातो आता मला त्या वेदनेची भीती आहे रक्तस्रावाची भीती आहे जीव जाण्याची भीती आहे तेव्हा माझं सारखं सारखं लक्ष झेलेंच्याकडं आहे त्यांच्या हाताकडे आहे ते हात खिशात घालतात की नाही खिशात घालतात की नाही झेलेंच्याकडे का लक्ष आहे तर काल माझ्या ओ पी डीमध्ये कोणीतरी पेशंट आला होता तो बोलत होता दुसऱ्याशी आमच्या रिसेप्शनिस्टने सांगितलं की झेले नावाचे ग्रस्त आहे ते चाकू हल्ला करतात झेलेने याचा ताण वाढवून घेऊ नये उदाहरण द्यायला लागलो आहे आता त्या रिसेप्शनिस्टनं ऐकलं की झेले नावाचे ग्रस्त चाकू हल्ला करतात भले त्या रिसेप्शनिस्ट चुकलं असेल ती झेलेच्याऐवजी बेले म्हटले असतील पण चाकू तर खरा आहे ना चाकू तर खरा आहे की नाही तर मला सातत्यानं वाटतं की झेले उठतील आणि माझ्या गळ्याला चाकू लावतील काय यातून भीती निर्माण होते लक्षात घ्या माणसाच्या भीती ह्या वेगवेगळ्या क्रियातून काही ऐकण्यातून आणि स्वतःच्या कल्पनेतून निर्माण होतात मित्रांनो हे लक्षात घ्या यातून चिंता आणि भीती निर्माण होते आणि व्यक्तिव्यक्तीनुसार ह्या भीतीचं आणि चिंतेचं कारण वेगवेगळं असू शकतं म्हणजे आपल्या जोडीदाराबरोबरचा वाद म्हणजे बायको किंवा नवरा या दोघांच्याही बाबतीत होऊ शकतं जोडीदाराबरोबरचं भांडण वाद तंटा घटस्फोट जे अर्थात ह्या सगळ्याच्या आधी विवाह व्हायला लागतो आणि विवाह हे ताणाचं मोठं कारण आहे असं कुणीही म्हटलेलं नाही आहे तर ते त्याचा ताण घ्यायचं काय कारण नाही तर बऱ्याचदा काय होतं की पुरुष लोक आपल्या बायकोला म्हणतात की मला तुझ्यापेक्षा चांगली मिळाली असते कारण पुरुष प्रधान संस्कृती आहे बायकोला त्याच्यापेक्षा खूप वाटत असतं तुझ्यापेक्षा चांगली मिळाले पण बायको बोलत नाही मी बाबांना सांगत होते ह्या ठोंब्याशी लग्न करू नका ती म्हणत नाही म्हणत नाही पण ते बघा किती हसल्या बघा ह्या ग्रहिणी पण त्या बोलत नाहीत आर्थिक ताणतणाव कर्ज आता सहावा वेतन आयोग आल्यानंतर प्राध्यापकांना ताण नसणार म्हणजे आर्थिक ताणतणाव नक्कीच नसणार कुणाबरोबरचं भांडण तंटा एखाद्या मित्राचा मृत्यू स्नेही माणसाचा मृत्यू म्हणजे आमच्याकडे जे पेशंट येतात त्यामध्ये बऱ्यापैकी एक दोन टक्के लोकांमध्ये असं दिसतं ठणठणीत माणूस असतो पस्तीसीचा असतो तो येतो आणि म्हणतो डॉक्टर छातीत दुखायला लागले मग रात्री एक वाजता कॉल असतो आणि मग त्यांना कार्डिओग्राम काढून बघतो तर कार्डिओग्राम नॉर्मल असतो त्यांना विचारतो कसं काय बायको आलेली असते बरोबर ती म्हणते की डॉक्टर ह्यांना वरचेवर असं होतं पण गेल्या तीन दिवसात फारच त्रास व्हायला लागला आहे दररोज रात्री एक वाजता उठतात आणि छातीत आहे म्हणतात मी दररोज रात्री एक वाजता म्हणते की हार्ट अटॅकच असेल आपण जाऊया डॉक्टरकडे पण हे येत नाही आहेत म्हणजे रात्री एक वाजता कुठलीही बायको हार्ट अटॅकच असेल असं म्हणणारी आवडेल बाय नवऱ्याला सांगा तरी बायका बोलत असतात आणि मग त्यांना विचारतो तीन दिवसापूर्वी काय झालं काय नाही तीन दिवसापूर्वी आमचा एक क्लासमेट रत्नागिरीला होता त्याला हार्ट अटॅक आला माझ्याच वर्गात होता आणि त्यामुळे ह्यांना वाटायला लागले की आ, त्रास होईल म्हणजे त्या प्राध्यापकाचा मित्र हार्ट अटॅकने गेला त्यामुळे त्यालाही वाटतं की माझा माझं दुखणं जे आहे ते हार्ट अटॅकमुळं असेल भीती निर्माण झाली आता तो पस्तीसीचा प्राध्यापक रत्नागिरीला असणारा दारू प्यायचा सिगारेट ओढायचा वेळेवर जेवायचा नाही त्याच्या आईवडिलांना हार्ट अटॅकचा त्रास होता हे हा लक्षात घेत नाही पण माझ्याबरोबर होता म्हणून मलाही येईल असा ताण निर्माण होतो व्यवसायाच्या ठिकाणी ताण निर्माण होतो एकमेकाबरोबर कुरबुरी असतात वरिष्ठांच्याबरोबर वाद निर्माण होतो दिलेलं काम वेळेत होत नाही वेळेत पोहोचायचं होत नाही लेक्चर घेताना मुलं दंगा करतात माझ्याबद्दल इतर कोणीतरी काहीतरी बोलत असतं माझ्यावर हा शेरा दिलेला आहे वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत काही लोकांना वाटतं की मी काम सिरियसली करतो सिन्सिअरली करतो पण सर आणि संस्थाचालक मलाच जास्त काम लावतात म्हणून ताण असतो तर ताणतणावाची अशी अनेक कारणं आहेत चिंता भीती आणि या भीतीतून आपल्याला ताण निर्माण होतो मला मित्रांनो एवढं सांगायचं आहे की हा ताण कमी करायचा असेल तर विनाकारण टेन्शन घेऊ नका विनाकारण ताण निर्माण होईल असं वागू नका खरं तर ताणतणावाबद्दल बोलताना जवळपास दोन तृतीयांश ठिकाणी ताण अस्तित्वात नसतो दोन तृतीयांश ठिकाणी ताण अस्तित्वात नसतो राहिला एक तृतीयांश एक तृतीयांश जे ताण असतात त्यामधला पुन्हा एक तृतीयांश हा आपल्या आसण्यामुळं असतो आपल्या आसण्यामुळं म्हणजे आपल्याला हृदय आहे तर हृदयाचे ठोके वाढणार ब्लड प्रेशर वाढणार वगैरे वगैरे एक तृतीयांश स्थान हे आपण निर्माण केले असतात आपल्या बिहेवियरमुळं आपल्या वागण्यामुळं आणि राहिलेले एक तृतीयांश तान जे असतात ते आपल्या ॲबनॉर्मॅलिटीमुळं असतात म्हणजे मोठा स्वार्थ मोठा अहंकार मोठा मोह ॲबनॉर्मल मग आता इतकं सोपं आहे की एक तृतीयांशमधल्या प्रत्येक तृतीयांशावर आपण जर भर दिला तर यातून आपण मुक्त होऊ शकतो बऱ्याच व्यक्तींमध्ये असं आढळतं मी ए फॉर ॲन्झायटी सांगितलं आता थोडं बीकडे जातो बी फॉर बॉटल बी फॉर बॉटल इज बी फॉर अल्कोहोल अल्कोहोल म्हणजे दारू हे सांगायची गरज नाही आहे आणि बऱ्याच लोकांना वाटतं की ताण कमी करण्यासाठी दारू घ्यावी पण हे निखालच खोटं आहे अल्कोहोल हे तब्येतीला वाईटच असतं अल्कोहोलमध्ये इथाईल अल्कोहोल असतो आणि आपण अल्कोहोल घेतल्यानंतर त्याचं रूपांतर शरीरात ॲसिटा होतं हे विज्ञानाच्या प्राध्यापकांना माहीत असेल आणि त्याचं रूपांतर ॲसिटिक ॲसिडमध्ये होतं आणि त्याचं रूपांतर मग वॉटर आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये होतं आता यातला ॲसिटाईल डाईड आणि ॲसिटिक ॲसिड हे प्रत्येक पेशीला मारक आहेत विशेष करून लिव्हरच्या पेशींना यकृताच्या पेशीला मारक आहेत मेंदूच्या पेशीला मारक आहेत स्वादुपिंडाच्या पँक्रियाजला मारक आहेत सगळीकडे हे मारत फिरतात आणि त्यामुळं आपलं वय हळूहळू वेगाने वाढत जातं वृद्धत्व यायला लागतं याहीपेक्षा महत्त्वाचं आपलं लिव्हर खराब होतं ज्याला आपण ऊर्जेचं माहेरघर म्हणतो त्या लिव्हरच्या पेशी खराब झाल्या की आपल्याला लिव्हर सिरोसिस नावाचा मोठा आजार होतो पोटामध्ये पाणी होतं आणि यातून मरण तर लवकर येत नाही पण अत्यंत दयनीय अशी अवस्था आयुष्याच्या अखेरीला होऊ शकते अल्कोहोलबद्दल बऱ्याच गैरसमजुती आहेत मी ज्या ज्या ठिकाणी व्याख्यानाला जातो त्या त्या ठिकाणी मला जाहीरपणे प्रश्न केला जातो म्हणजे जेवढे बुद्धिजीवी लोक जास्त तेवढे प्रश्न असे जास्त मग बुद्धिजीवी लोक काय प्रश्न करतात की डॉक्टर रेड वाईन हार्टला चांगले असते खरं आहे की नाही त्यांना मला समजावून सांगावं लागतं काही लोक म्हणतात की दोन पेक घेतले तर कुठं बिघडलं ॲपेटायझर म्हणून घ्यायला काय हरकत आहे मग थोडी सुरुवात करू का तर काय एवढं सगळं विचारल्यानंतर म्हणजे आम आमच्याकडे आय सी यूमध्ये पेशंट असतो गंभीर असतो आणि त्याला हार्ट अटॅक असतो मधुमेह असतो सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि मी नातेवाईकांना विचार, ना विचार सांगतो बोलावून की तुमचा पेशंट खूप सिरियस आहे आणि त्याचं काही सांगता येत नाही एवढं एवढं सगळं आहे आणि हे सगळे प्रश्न झाल्यानंतर तो नातेवाईक विचारतो मग घाबरायचं काही कारण नाही ना आता मी त्यांना कसं सांगणार की म्हणजे एवढं सांगितल्यानंतर म्हणतात एक पेक डॉक्टर एक एकच घेऊ का आता अवघड होतं आमचं तर अल्कोहोल इज बॅड फॉर लाईफ अल्कोहोलमुळं ताण कमी होत नाही अल्कोहोलमुळं तात्पुरत्या काळात आपल्याला एक उत्साह आल्यासारखा वाटतो पण पर दीर्घकालीन परिणाम या दीर्घकालीन परिणामामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्या हृदयाचे स्नायू जे आहेत ते स्नायू अत्यंत वीक व्हायला लागतात ज्याला मी इजेक्शन फ्रॅक्शन असं म्हणतो कारण या दारूमुळे कार्डिओमायोपॅथी नावाचा आजार होतो आणि आजकाल वयाच्या तिशी आणि पस्तीशीमध्ये हे कार्डिओमायोपॅथी दिसायला लागलं आहे आणि या रुग्णांच्या हृदयाची पंपिंग कपॅसिटी कमी झालेली असते आणि यांना कितीही औषधं दिली तरी हृदयाची पंपिंग कपॅसिटी वाढत नाही म्हणून अल्कोहोलपासून मित्रांनो लांब राहायला पाहिजे सी फॉर सिगारेट ए फॉर ॲन्झायटी बी फॉर बॉटल सी फॉर सिगारेट सिगारेट म्हणजे स्मोकिंग स्मोकिंगबरोबर टोबॅकोचा यूज बरेच लोक स्मोकिंग करत नाहीत पण तंबाखू मावा गुटखा पानाबरोबरची तंबाखू या सगळ्या गोष्टींचा वापर करतात आणि हे सगळं वाईट असतं जे आजच्या वर्तमानपत्रामध्ये आर आर पाटील आपल्या गृहमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की दारू पिऊन जे ड्रायव्हिंग करतात त्याच्यावर काहीतरी कडक कारवाई करण्यात येईल पण दारू पिण्याबरोबर जे स्मोकिंग करतात त्यांचाही प्रॉब्लेम मोठा असतो लक्षात घ्या म्हणजे कसं की दारू पिल्यामुळं जे रु रक्तवाहिन्यांच्यावर परिणाम होतात तसेच परिणाम आपण स्मोकिंग केल्यामुळं होतात रक्तवाहिन्या बारीक बारीक व्हायला लागतात आखूड व्हायला लागतात या स्मोकिंगमुळं हृदयविकाराचा झटका लवकर येतो पायाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात काही वेळा पाय काढायची वेळ येते म्हणजे असं म्हटलेल्या एका पुस्तकात वैद्यकीय बुकमध्ये की वेदर यू वॉन्ट सिगारेट ऑर युअर लेग्स या केसेस कमी असल्यामुळं आपल्या डोळ्यासमोर येत नाहीत आपल्या डोळ्यामध्ये जी भाऊली असते रेटायना जो असतो त्या रेटायनावर रॉड्स आणि कोन्स नावाच्या पेशी असतात आणि ह्या रॉड्स नावाच्या पेशी ज्या आहेत त्या रात्रीच्या वेळी काम करतात या पेरीफेरीमध्ये असतात जी व्यक्ती स्मोकिंग करून ड्रायव्हिंग करते त्या व्यक्तीला डोळ्यावर प्रखर प्रकाश आला की रॉड्सचं जे काम आहे ते काही वेळ थांबतं आणि स्मोकिंगमुळं जो रक्तपुरवठा कमी झालेला असतो तो, तो नॉर्मल व्हायला वेळ लागतो त्या काळात दुसरी गाडी आली किंवा तीच गाडी आली तर त्या दोन तीन चार दहा सेकंदामध्ये ॲक्सिडेंट होऊ शकतो स्मोकिंगमुळं जे काही परिणाम होतात त्यामध्ये कॅन्सर तर आहेच जवळपास हजारो विष त्यात आहेत त्यापैकी एक विषं जी आहेत ती कॅन्सरला कारणीभूत आहेत त्यातलं निकोटीन आहे बेंझोपायरीन आहे मित्रांनो ताण कमी करण्यासाठी जर तुम्ही स्मोकिंग करत असाल तर दॅट शुड बी स्टॉप इमिजिएटली लोकांना धक्का बसावा लागतो म्हणजे धक्का बसल्याशिवाय आपण सुधारत नाही एक चाळीस वर्षाचे हायस्कूल टीचर माझ्याकडे आले होते निमोनिया होता निमोनिया बरा झाला पाच दिवसानंतर डिस्चार्ज झाला डिस्चार्ज झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी माझ्याकडे आले मी म्हणालो काय झाला त्रास आहे का ते म्हणाले गिळायला त्रास होतो मी म्हणालो पाच दिवस ॲडमिट होता त्यावेळी नाही सांगितलं ते म्हणाले इतकी मला महत्त्वाची तक्रार वाटली नाही त्यांची एन्डोस्कोपी केली ओस्कोपी केली आणि त्या एन्डोस्कोपीमध्ये अन्न नलिकेत एक गाठ होती ती कॅन्सरची होती वय वर्षे चाळीस ऑपरेशनसाठी सर्जनकडं पाठवलं सहा महिने कसे बसे जगले ते जगू शकले नाहीत द कॉज वॉज टोबॅको तंबाखूचा वापर जर करत असाल तर मित्रांनो आत्ताच थांबा ज्यावेळी माणसाला कॅन्सर झालाय असं कळतं त्या क्षणापासून तंबाखू सुटते अदरवाईज लोकांना वाटतं की डॉक्टर तंबाखू खाल्ल्याशिवाय मला शौच होत नाही हा कंडिशन रिफ्लेक्स असतो खरं तर बॉडीची एक सर्कॅडियन सायकल असते आणि या सर्कॅडियन सायकलप्रमाणे आपल्या अन्ननलिकेच्या शेवटच्या चार इंच भागामध्ये जो मल तयार होतो तो बाहेर टाकण्यासाठी एक स्नायूंची आकुंजन प्रसारण क्षमता ठरलेली असते आणि ही सायूं सायूंची आकुंजन प्रसारण क्षमता कशी असते की नॉर्मल म्हणजे आपण उशीतून अभरा जो आहे उशीतून उशीच्या अभऱ्यातून उशी बाहेर काढल्यासारखं आहे म्हणजे आपण उशीच्या कवरची नाडी सोडली की उशी बाहेर येते तसं आपलं शौच बाहेर यायला हवं आपण काय करतो की विनाकारण ते सेन्सेशन येण्यासाठी कुंथतो आणि आपण ट्यूबमधून जशी पेस्ट बाहेर काढतो तसं आपण प्रेशर या आतड्यांना द्यायला लागतो तशी द्यायची गरज नाही टोबॅकूमुळं आपली कंडिशन रिफ्लेक्स तयार झालेली असते तंबाखू सोडताना काही औषधे घेतली तर ती सुटू शकते पण कॅन्सरसारख्या महाभयंकर रोगापासून आपण राम राहायला पाहिजे सी फॉर सिगारेट इज ओव्हर नाव डी फॉर डाएट खाल्लं काय पाहिजे ताणतणाव कमी करायचा असेल मित्रांनो तर आपल्याला रेग्युलर डाएट घ्यायला पाहिजे वेळेवर आत्ताच मी सांगितलं सरकॅडियन सायकलबद्दल आपल्या पोटामध्ये दर दोनशे मिनटाला ॲसिड सिक्रेट होतो दर दोनशे मिनटाला म्हणजे साधारण पावणे चार चार तासाला त्यामुळे पोटात दर पावणे चार चार तासाने काहीतरी गेलं पाहिजे जे, जे लोक सकाळी उठल्याबरोबर काहीतरी खातात आणि रात्री एकदम जेवतात त्यांना पित्तविकार होतो डाएट घेताना आपण याबद्दल काळजी घेतली पाहिजे अर्थात यामध्ये रात्री उठून खायचं हे अभिप्रेत नाही आहे दिवसभरात दर चार तासांनी काहीतरी पोटात जावं पोटात जे जातं ते जेवल्याबरोबर आडवं होऊ नये झोपू नये तुम्हाला प्राध्यापिके करताना आता रूल आल्यामुळं तरी हालचाल करता येत नसावी तर ज्यांचं वजन अधिक आधीच आहे त्या अधिक वजन असलेल्या माणसाने तर दुपारी झोपू नये किंवा जेवल्यानंतर लगेच झोपू नये रात्रीचं जेवण केल्यानंतरसुद्धा दोन तास किमान उभं किंवा बसलेल्या अवस्थेत त्यांनी असावं काय खायला हवं काय खायला हवं म्हणजे ताण येणार नाही खाण्यामध्ये जेवढं तेलकट कमी असेल तेवढा ताण कमी येईल आम्ही तर वैद्यकीय भाषेत पांढरी विष सांगतो जे खायचं नाही किंवा कमी खायचं साखर पांढरविष साखर पांढरविष मीठ पांढरविष मैदा यांचा वापर अत्यंत प्रमाणशीर असा हवा मी आता तुम्हाला दारूबद्दल बोललो सिगारेटबद्दल बोललो पण बरेच जण आपल्यापैकी चहा आणि कॉफी वारंवार घेत असतात चहा तर भरपूर घेतात कॅफिनची सवय लागू शकते कॅफिनपेक्षा साखरेची सवय लागू शकते आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो साखर हे व्यसनाचं एक प्रमुख कारण आहे जो माणूस साखर जास्त खातो त्या त्याच्या शरीरामध्ये रक्तामध्ये साखर जाते म्हणजे सुक्रोज आपण खातो ग्लुकोज आणि फ्रुक्टोजनी ते तयार झालेलं असतं आतडीमध्ये गेल्यानंतर ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं ग्लुकोज ॲब्सॉर्ब केला जातो रक्तातली साखर वाढली की इन्शुलिन वाढते इन्शुलिन वाढलं की इन्शुलिन रक्तातली साखर कमी करण्याचा प्रयत्न करतं रक्तातली वाढलेली साखर रक्तातली वाढलेलं ग्लि कोलेस्टेरॉल आणि रक्तातलं वाढलेलं इन्शुलिन हे हृदयविकाराला आमंत्रण देतं हे सिद्ध झालेलं आहे आणि काय होतं की लगेच काही तासात आपल्याला भूक लागते जो माणूस साखर जास्त खातो त्याला भूक जास्त लागते भूक जास्त लागली की वजन वाढतं आणि वाढत्या वजनाबरोबर सगळ्या गोष्टी येतात म्हणून खाताना आपण काय खाल्लं पाहिजे की खाताना साखर कमीत कमी घ्यायला पाहिजे खाण्यामध्ये सॅलड्स असावेत आणि सॅलड्स घेताना आपल्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी असायला हवं सोडियम क्लोराईड आपल्याला केवळ पाचशे मिलीग्रॅम सोडियम लागतं पाचशे मिलीग्रॅम आणि पाचशे मिलीग्रॅम दररोजच्या सोडियमसाठी आपल्याला एकच ग्रॅम मीठ खावं लागतं एकच ग्रॅम दररोज एक ग्रॅम विचार करा म्हणजे घरात पाच माणसं असतील तर दररोजच्या जेवणात पाचच ग्रॅम मीठ पाहिजे आपण पंचवीस ग्रॅम तरी खातो आणि तिखट मिठाचा एवढा वापर म्हणजे हा शब्दच आपल्याकडे आला आहे तिखट मीठ म्हणजे आपण बोलतानासुद्धा तिखट मीठ लावून सांगतो मीठ फक्त खातच नाही आहारामध्ये आपल्या तेलाचा जो समावेश आहे तोही महत्त्वाचा आहे तेल आपल्या आहारामध्ये मोहरीचं असावं करडईचं असावं यापूर्वी मी सांगितले व्याख्यानामध्ये की तीन प्रकारची तेलं वापरावीत विशेष करून या बाजूला मी सांगेन गृहिणींच्या बाजूला की मोहरीचं तेल एक भाग करडईचं तेल एक भाग आणि राहिलेला भाग जो आहे तो सोयाबीन असेल सूर्यफूल असेल मका असेल शेंगतेल असेल या तीन तेलांचं मिश्रण करून ते तेल वापरावं आपल्याला साधारण दहा दिवसात जेवढं तेल लागतं आहे दहा दिवसांचं मिश्रण करून ठेवावं कारण मिश्रण खूप काळ ठेवल्यानंतर काही परिणाम होतात का नाही याचा अभ्यास झालेला नाही आहे कारण एकामध्ये ओमेगा सिक्स असतं आणि दुसऱ्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी एसिड्स असतात आणि ते आपल्या हृदयाला पूरक असतात बाजारामध्ये अनेक तेल उपलब्ध आहेत ते सांगतात की आमचं तेल हे हृदयाला उपकारक आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका जाहिराती ह्या जाहिराती असतात मार्केटिंगसाठी असतात खाण्याबदला आणखीन एक महत्त्वाचा दुवा की आपण वेळेवर खाणं महत्त्वाचं दिलेली वेळ शरीरानं पाळलेली असते म्हणजे पृथ्वी जेवढ्या वेगानं सूर्याभोवती स्वतःभोवती फिरते जेवढ्या शिस्तबद्ध आणि लयबद्ध पद्धतीनं दिवस आणि रात्र होतात तेवढ्या शिस्तबद्ध आणि लयबद्ध पद्धतीनं आपल्या शरीराची वर्तणूक असते त्या वर्तणुकीला साजेसं वर्तन आपण केलं पाहिजे म्हणजे माझ्या मनात आलं तर मी खातो एवढ्या चार पेपर्स तपासून झाल्यानंतर मी खातो जेवणाची वेळ झाली जरा मला चहा दे नंतर जेवतो या सगळ्या गोष्टी हानिकारक आहेत त्या त्यावेळी त्या तितकी शरीराची वेळ पाळणं सरकॅडियन रिदम पाळणं अत्यंत महत्त्वाचं असतं मित्रांनो त्यासाठी रेग्युलॅरिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ई e फॉर एक्झरसाईज ए बी सी डी ई e, ई e फॉर एक्झरसाईज एक्झरसाईज म्हणजे व्यायाम जो माणूस चांगला व्यायाम करतो त्याला ताण येत नाही व्यायाम कुठलाही करा चालण्याचा करा भरभर चालणं दिवसातून पाच किलोमीटर वेगाने म्हणजे एक तास तुम्ही चाललं पाच किलोमीटर बारा मिनटामध्ये एक किलोमीटर एवढ्या वेगानं चाललं तरी तुमचं हृदय आणि मेंदू हा शाबूत राहतो चांगला राहतो कुठल्याही चलपद्धतीचा व्यायाम करा चलपद्धतीचा व्यायाम म्हणजे काय ज्या व्यायामामध्ये साधारण साठ टक्के स्नायू साठ टक्के सांधे आपले इन्वॉल्ड असतात त्याला चलपद्धतीचा व्यायाम म्हणतात म्हणजे जॉगिंग धावणं बॅडमिंटन टेबल टेनिस वगैरे वगैरे खेळ किंवा भरभर ब्रिस्क वॉकिंग याला चलपद्धतीचा व्यायाम म्हणतात किती चाललं पाहिजे प्रत्येकाला इतरांची नाडी ओळखता आली तर चांगलंच आहे पण स्वतःची नाडी ओळखता आली पाहिजे आपल्या अंगठ्याच्या बाजूला यामध्ये दोन शिरा ज्या दिसतात म्हणजे स्नायूचा धागा जो दिसतो त्या धाग्याच्या अंगठ्याकडच्या बाजूला तीन बोटं लावली आत्ता बघू नका आहे ते जागेवर तर आपल्याला ठोके ऐकू येतात नाडीचे ठोके हे ठोके मोजून ठेवावेत साधारण ऐंशी वगैरे असतात ऐंशीच्यापेक्षा जास्त ठोके असतील तर तुम्हाला थोडा ताण आहे शंभरच्या वर असतील तर जास्त ताण आहे डॉक्टरकडे जायला हवं शांत बसलेलं असताना म्हणजे संस्थाचालकांच्या किंवा नॅकचे कोणी इन्स्पेक्टर आले असतील त्यावेळी नाडी बघू नका त्यावेळी वाढलेलीच असते किंवा बायकोसमोर मला माहीत नाही बायकोसमोर किती लोकांची नाडी वाढते तर दोनशे वीस हा अंक घ्या दोनशे वीस वजा तुमचं वय दोनशे वीस वजा तुमचं वय वय जर चाळीस असेल तर एकशे ऐंशी आलं आणि एकशे ऐंशीला गोली दे दोन तृतीयांश म्हणजे एकशे वीस एवढे ठोके वाडेपर्यंत व्यायाम राहायला पाहिजे हे ठोके साधारण तीस मिनटं वाढलेल्या अवस्थेत राहायला पाहिजे म्हणजे लक्ष सगळं वाढलेल्या ठोक्यांकडं नको मध्ये कधीतरी बघा आणि अर्धा तास दररोज जर दर व्यायाम केला तर तुम्हाला मी सांगतो कुठल्याही डॉक्टरचं तोंड बघावं लागणार नाही लोक हे करत नाहीत आरोग्याची गुरी किल्ली आपल्याकडं असते पण आपण ते पाळत नाही व्यायामाला वेळ नाही म्हणतो आपण त्यामुळे हे सगळं टाळत जातो आणि आजकाल मला असं दिसतं की चाळीशीच्या वर असणाऱ्या व्यक्ती कुठली ना कुठली गोळी घेत असतात काही होत नसेल तर पित्ताची गोळी तरी ते खात असतात गोळ्या खाऊ नका गोळ्या न खाता तंदुरुस्त राहा हे करायचं असेल तर आरोग्याचे नियम पाळायला शिका व्यायाम बरेच लोक म्हणतात की व्यायामाला वेळ मिळत नाही त्यांना मी सांगतो मोबाईलवर ज्यावेळी बोलता त्यावेळी वॉक वेन यू टॉक साधा नियम आहे घरात तुम्ही कॉर्डलेस घ्या फोन आला तर कॉर्डलेसवर बोलत चालत राहा बाथरूममध्ये अंघोळ करत असताना स्टूल काढून टाका प्लॅस्टिकचा उभ्या उभ्या अंघोळ करा आंघोळ करताना शॉवर लावू नका बादलीमध्ये पाणी घ्या आणि दीड दोन लिटरचा मग काढून टाका अर्ध्या लिटरचा मग घ्या बसायचं नाही गुडघ्यात वाकायचं नाही आणि मग त्या मगनी पाणी घ्या पंधरा मिनटं तुमचा चांगला व्यायाम होतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर तुमचा खूप चांगला व्यायाम होऊ शकतो ई फॉर एक्झरसाईज एफ फॉर फेलोशिप फेलोशिप, फेलोशिप सौहार्दपणा मैत्री सवंगडी मैत्री जर असेल तर तुमचा ताण कमी होतो तुम्हाला चांगले मित्र असावेत तुम्ही तुमच्या मनातलं शेअर करणारं काही असावं जे कसं आहे की आपल्या मनातलं सगळं जे आहे ते कुणासमोर तरी उघडं करावं खरं तर मित्रांनो आजच्या जगात चांगला मित्र मिळणंसुद्धा उघडं झालं आहे म्हणजे भेसळ इतकी वाढलेली आहे इतकं प्रदूषण झालेलं आहे ते वैचारिक प्रदूषणाच्या काळामध्ये चांगला मित्र शोधावा लागतो मित्र करताना जपून वेन यू वॉन्ट टू से नो डोंट से येस एखाद्याला सहज म्हणून मित्र हाक मारू नका म्हणजे व्यासपीठावर राजकारणी लोक मैत्रीचं जे काही प्रदर्शन करतात ते असू द्या तुम्ही राजकारणी नाही आहात मित्र या शब्दाचा अर्थ समजावून घ्या मैत्रीला जागणारा मित्र तुम्ही निवडा तो निवडताना जागरूक राहा जो आपल्या काही गोष्टी आहे त्या गुप्त राखेल असा मित्र निवडा ज्याला काही विश्वासानं काही सांगावं असा मित्र निवडा आणि मित्र निवडताना मित्रांनो एक लक्षात ठेवा की चांगूलपणा हा सातत्यानं वाढायला हवा मित्र दररोज भेटायला पाहिजे असं नाही दोन वर्षातून जरी भेटला तरी मैत्री टवटवीत हवी आपलं कुणी ऐकतं आहे आपल्या विचाराशी कुणी सहमती दाखवतं आहे याचा एक आनंद मोठा असतो मित्र म्हणजे जागोजागी तुम्हाला दुरुस्त करणारसुद्धा असावा फेलोशिप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि एच फॉर ह्युमर विनोद तुम्हाला हसता यायला पाहिजे जे हसता यायला पाहिजे म्हणजे लोक हास्य क्लबमध्ये जाऊन हसतात पण नैसर्गिक ना गोष्टीवर नैसर्गिक विनोदावर तुम्हाला हसता आलं पाहिजे जे अगदी डॉक्टरांचे एक दोन विनोद सांगतो वानगी दाखल एका आय सी यूमध्ये एक पेशंट ॲडमिट होतो तो, तो खूप सिरियस होतो डॉक्टर नवा असतो व्यवहार फारसा माहीत नसतो तो रुग्ण सिरियस आहे म्हटल्यानंतर डॉक्टर जातो म्हणतो की तुम्ही दोन तासात मरणार आहात शेवटची इच्छा सांगा असं कधी सांगायचं नसतं तो पेशंट किलकिले किल डोळे करून डॉक्टरकडे बघतो म्हणतो खरंच पूर्ण करणार आहे का शेवटची इच्छा डॉक्टर म्हणतो हो हो तो पेशंट म्हणतो मला दुसऱ्या चांगल्या डॉक्टरचा पत्ता द्या म्हणतो ऑपरेशन असतं दुसरा विनोद सांगतो पेशंट कळवळीनं ऑपरेशन टेबलवरचा म्हणतो डॉक्टर मी घाबरायला लागलो माझं पहिलंच ऑपरेशन आहे डॉक्टर म्हणतो मी घाबरतो आहे का माझं पण पहिलंच <laughs> आहे असंच ऑपरेशन थिएटर ऑपरेशनला पेशंटला घेतलं असतं आहे समोर हार अडकवलेला असतो भिंतीला तो पेशंट म्हणतो हार कशासाठी तो म्हणला सक्सेसफुल झाला तर मायासाठी नाहीतर विनोद खूप असतात ऑपरेशन होतं पेशंटचं डोळे उघडतो आणि म्हणतो की डॉक्टर ऑपरेशन माझं सक्सेसफुल झालं का तो टेबलाजवळ राहिलेला माणूस म्हणतो डॉक्टर खाली राहिले मी चित्रगुप्ता आहे म्हणतो आणि एक शेवटचा विनोद एक पेशंट ऑपरेशनसाठी जातो आणि मग मित्र बाहेर थांबलेला असतो जेवाभावाचा मित्र तो ऑपरेशन थिएटरमधून मित्र तो पेशंट पळत येतो बाहेर मित्र म्हणतो का पळत आलास तो म्हणतो काय नाही सिस्टर सांगत होत्या ऑपरेशन सोपा आहे काय अवघड नाही आहे ह्या बेंबीच्या इकडच्या बाजूला एक काप घ्यायचा असतो एक कट घ्यायचा असतो आत ओपन करायचं मग अपेंडिक्स दिसतं ते बांधलं कट केलं झालं शिवलं की सोपं आहे मग मित्र म्हणतो सोपं झालं की तुला सगळं समजावून सांगत होत्या मग तू का घाबरलास तो म्हणाला सिस्टर मला नाही सांगत होत्या ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरला सांगत होत्या आता तुम्ही जसे खळखळून हसता आहात तसे तुम्ही जर घरोघर आपल्या घरोघर हसलात आणि अर्थात एखादा विनोद आठवून प्रॅक्टिकल सुरू असताना हसू नका कारण मग प्रॉब्लेम येतो म्हणजे मुलं सांगतील की सर जरा त्या सरांचं बघा ते मध्येच हसत असतात तेवढं नियंत्रण मनावर असायला हवं किंवा घरीसुद्धा बायकोसमोर बोलताना सहज हसू नका बायकोला लगेच टेन्शन येत तिचा ताण वाढतो म्हणजे तिचा ताण वाढवण्यासाठी तुम्ही हसू शकता म्हणजे हसण्याचा वापर आपला ताण कमी करण्यासाठी आपण हसायचं म्हणजे अगदी गंमत कशी असते बघा मानवी स्वभावाची हो दुसऱ्याचा ताण वाढवायचा कसा ह्याच्यावर मी भाषण नाही देत तुम्ही असं समजू नका त्याच्यावर पुढच्या वेळी द्या आम्हाला भाषण तर समोर एखादा त्याचं तुमचं जमत नाही तर शेजारी बसलेल्या प्राध्यापकाच्या कानात काहीतरी कुजबजायचं काय सांगायचं डॉक्टर मडके बरं बोलले बरं का त्या प्राध्यापक टेन्शन येते माझ्याबद्दल काय सांगतो की काय ताण असे निर्माण होतात म्हणजे तुम्ही बोलताना स्पष्ट बोला स्वच्छ बोला म्हणजे ताण निर्माण होणार नाही आणि लास्ट अल्फाबेट इज आय आय फॉर इंडिज्युअल आय फॉर इंडिज्युअल इंडिज्युअल इज व्यक्ती इंडिज्युअल आय नॉट फॉर मी आय म्हणजे मी नव्हे मी काढून टाक मी काढून टाका आणि इंडिव्हिज्युअलचा विचार करा हे जर केलं ना मित्रांनो तर जीवन जगणं फार सोपं होतं आपण काय करतो जगताना इतरांचा विचार करत नाही माझाच विचार करतो खरं तर माणूस तीन वर्तुळात जगतो त्यामध्ये मी आणि माझं कुटुंब मी आणि माझं व्यवसाय क्षेत्र म्हणजे कॉलेज आणि मी मा आणि माझी मैत्रीपूर्ण व्यवस्था किंवा मी आणि माझे मित्र या तीन वर्तुळात जगताना तो सतत तुलना करतो तुलना करू नका तुलना करायचीच असेल तर स्वतःशी करा मी काल कसा होतो आणि आज कसा आहे आयुष्यात दररोज कुणाला तरी आनंद द्या दररोज आनंद द्यायचे खूप वेगवेगळे मार्ग आहेत त्यातला स्वस्तात नव्हे मोफतचा मार्ग म्हणजे चांगलं बोलणे खूप चांगलं बोलणे चांगल हसत बोलणे आडपडदा न ठेवता बोलणे अत्यंत महत्त्वाचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा खरं बोलणं जितकं महत्त्वाचं आहे तसं गोड बोलणं महत्त्वाचं म्हणजे आम्ही डॉक्टर लोक सांगतो की खरं बोला म्हणजे मेंदूला लक्षात ठेवायला लागत नाही खोटं बोललं की खूप लक्षात ठेवायला लागतं ताण येतो पण खरं बोलताना समोरच्याला आवडेल की नाही बघा समोरच्याला आवडेल असं खरं असेल तर खरं बोला समोरच्याला आवडेल असं खरं नसेल तर थोडं खोटं बोला पण गोड बोला समोरच्याला आवडेल हे बघा अर्थात ही गोष्ट व्यवस्थापनात चालत नाही मला मान्य आहे नाहीतर मग आपला प्रगती खुटते ताण हा थोडासा पाहिजे त्याशिवाय प्रगती होत नाही ताण असेल तरच मी त्या पायऱ्यावरून चालत जान चालत जाणार ताण नसेल तर मी उडी मारेन माझा गुडघा पाय मोडेल थोडा ताण हा प्रगतीसाठी आणि आपल्या संरक्षणासाठी आवश्यक आहे मित्रांनो आयुष्यात प्रेम आणि विश्वास नावाची जी गोष्ट आहे ती बँकेतल्या खात्यासारखी असते एखाद्या माणसाकडून एखाद्या व्यक्तीकडून प्रेम हवं असेल तर आपल्याला प्रेम डिपॉझिट करावं लागतं पाच हजारचा चेक लिहिला तर पाच हजार आधी खात्यात शिल्लक असावे लागतात तर तो वाटतो तुम्ही एखाद्याकडून प्रेम मागताना प्रेम डिपॉझिट करावं लागतं तेच विश्वासाचं आहे हे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत खरं आहे मित्रांनो आणि हे करत असताना चांगलं वागणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि यासाठी एक मानसिकता लागते मानसिकता म्हणजे कसं आहे की तुम्ही समजा नांदऱ्यावरून सांगलीला येत असाल नांदऱ्यावरून सांगलीला येत असताना लेक्चरला यायचं आहे किंवा परीक्षेला यायचं आहे म्हणून तुम्हाला त्या गाडीमध्ये बसमध्ये तुम्ही सतत विचार करत असता टेन्शन असतं आजूबाजूला झाडं फुलं फळं फुल काही दिसत नाहीत तेच जर तुम्ही टूरवर चाललाय आहे आणि सांगली मार्गे तुम्ही म्हैसूरला चालला आहे तर नांद्र्यातून निघाल्याबरोबर बा बाहेर आपल्याला पिवळी फुलं दिसतात झाडं हलताना दिसतात वारा छान लागतो मानसिकता मानसिकता महत्त्वाची म्हणजे सकाळी उठल्यानंतर लेक्चर सुरू व्हायच्या आधी बाहेर उन्हात छान एक ब्रीज आली झुळूक आली झुळूक आत्तासुद्धा आहे ती झुलूक घेण्याची मानसिकता पाहिजे झुळूक येते पण माझ्या डोक्यात वेगवेगळे वे वादळं आहेत तर ती झुलकांचा काय उपयोग म्हणून मित्रांनो ती मानसिकता तयार करा आणि ही मानसिकता तयार करण्यासाठी बैठक असावी लागते आणि पुन्हा मी सांगतो त्याचं मूल जे आहे ते विचारामध्ये आहे शेवटच्या एक पाच मिनटामध्ये मी समप करतो एका घरामध्ये मोठं कुटुंब राहत असतं त्या घरातल्या एका खोलीमध्ये एक विना धूळ खात पडलेली असते ती विणा कुणाला वाजवता येत नसते मुलं कधीतरी जायची ते, ते छेडायची मग आवाज निर्माण व्हायचा मग मा घराची मालकीन थोडी कडक होती ती मुलांच्यावर रागवायची एक दिवस काय झालं त्या बाईंनी त्रास नको म्हणून विणा त्या कचऱ्या कुंडीत टाकली घराबाहेरच्या कचराकुंडीत टाकली बाहेरून एक गृहस्थ चालला होता त्यानं बघितलं तरी विणा कुणीतरी टाकले म्हणून त्यांनी विणा घेतली त्या कचराकुंडीमधून आणि त्यांनी ते पुसली त्या वगैरे तिथंच समोर झाड होतं त्या झाडाखाली बसून तो छान विणा वाजवायला लागला त्याला विणा वाजवता येत होती हे कोण इतकं छान वाजवते म्हणून त्या बाई आल्या बाई त्याने बघील तर माझीच विणा घेऊन तू वाजवायला लागलास म्हणून त्या माणसाकडे गेली आणि म्हणाली माझी विणा तू दे तो म्हणाला की बाईसाहेब तुम्ही कचऱ्यात टाकली होती मी घेतली आणि वाजवतो आहे त्याचा नाही इलाज झाला मित्रांनो आपलं जीवन हे विणेसारखं आहे आपण ते न वाजवता वाजवायचं कसंही न शिकता धुळीत टाकायचं की त्या ग्रस्थासारखं वाजवायचं कसंही शिकायचं आपण ठरवायला पाहिजे त्या जीवनातून आनंदी सूर निघतात मित्रांनो केवळ ते शिकायला हवं उपजत नसतं ते त्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा आणि हा जर वेळ दिला तर मित्रांनो सगळं काही शक्य आहे चांगलं वागायला कुणीही तुम्हाला बंदी आणत नाही कुणीही विचारत नाही म्हणजे घरी गेल्यानंतर बाबांशी आईशी किंवा गृहिणींच्या बाबतीत सासूशी सासऱ्याशी चांगलं बोललं जात नाही का तर आपण गृहीत धरतो कॉलेजमध्ये सरांशी चांगलं बोलायचं याच्यावडीशी चांगलं बोलायचं मुलांशी चांगलं बोलायचं घरी गेल्यावर का चांगलं बोलायचं असा प्रश्न असतो आमचा ताण तानाचा निचरा कसा होणार ह्याचं उत्तर हे नाही आहे म्हणजे कॉलेजमधला आठ तासाचा ताण घरी जाऊन काढायचा हे योग्य नाही आहे मग आपल्या कल्पना असतात की घरी गेल्यावर माझं स्वागत बायकोने करावं दार उघडावं टॉवेल घेऊन यावा चेहरा पुसावा मुलांनी बूट सोडावा काय हवं आहे चहा हवं आहे की कॉफी हवं आहे हे कल्पनेत तुम्ही जाऊ नका सगळ्यांना मी सांगतो असं काय होईल असं नाही पण घरी गेल्यावर किमान हे तरी करू नका तुला कळत नाही मूर्ख काय झालं दिवसभर तुम्ही वेळ का झाला म्हणून विचारतेस कॉलेजमध्ये फोन करून विचार कुठं मी होतो वगैरे वगैरे पट्टी लावू नका बायको सोडून जात नाही नोकरी जाऊ शकते बायको जात नाही आपल्याला माहीत असतं की छोट्या छोट्या कारणावरून बायको माहेरी जात नाही कुणाला कितीही वाटलं तरी तर बायकोनी चांगलं वागावं वा, यासाठी तुम्ही तारतम्य ठेवून वागलं पाहिजे आणि यासाठी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की वपू काळेने म्हटलेलं आहे चोवीस तास होतात चोवीस तासात चार किंवा बारा दोनदा वाजतात चोवीस तासानंतर काय होतं जर दुधामध्ये लिंबू किंवा मीठ टाकलं तर चोवीस तासानंतर दूध नासल्याचं कळतं पण चोवीस तासानंतर आपले विचार नासल्याचं कुणाच्या लक्षात येत नाही विचार नासू देऊ नका तुमचे आपली प्रतिमा ही वास्तवापेक्षा मोठी नको वास्तवातली प्रतिमा ठेवा कुणी काय सांगितलं तर रागावू नका दुरुस्त करा त्याचं कौतुक करा आणि कालची माझी उत्तरं चुकली असतील तर आज दुरुस्त करा रात्री झोपताना प्रत्येकानं एक प्रश्न मनाशी करा की तीन वर्तुळात कुटुंब व्यवसाय आणि मित्र या सगळ्या वर्तुळातल्या प्रत्येकाशी माझा सुसंवाद झालाय का याचं उत्तर हो असेल तर तुम्हाला ताण येणार नाही उत्तर नाही असेल तर दुसऱ्या दिवशी त्याचं उत्तर हो आणण्यासाठी प्रयत्न करा दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग करा रात्री झोपताना प्रत्येकानं एक प्रश्न मनाशी करा की तीन वर्तुळात कुटुंब व्यवसाय आणि मित्र या सगळ्या वर्तुळातल्या प्रत्येकाशी माझा सुसंवाद झाला आहे का याचं उत्तर हो असेल तर तुम्हाला ताण येणार नाही उत्तर नाही असेल तर दुसऱ्या दिवशी त्याचं उत्तर हो आणण्यासाठी प्रयत्न करा दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग करा रात्री बायकोशी खूप भांडण झालं असेल सकाळी उठल्यानंतर उठतो आपण अगं किती वाजले असं म्हणतो आणि लगेच लक्षात येते काल रात्री आपण भांडलो आहे मग लगेच म्हणतो हां माझ्याशी बोलू नकोस असं नका करू एव्हरी मॉर्निंग शुड बी गुड मॉर्निंग फॉर बडी फ्रॉम युअर साईड आणि हे करत असताना अर्थातच प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा विचार करा एक शेवटची घटना सांगून मी थांबतो मित्रांनो पुण्याला होतो पुण्यामध्ये डेमॉन्स्ट्रेटर म्हणून मी काम करत होते त्यावेळी मुलांसाठी डेमो द्यायचा होता संध्याकाळची वेळ सात वाजता डेमो होता आणि आणि नोट्स काढण्यासाठी मी माझ्या मित्राला बरोबर घेऊन एका शेजारच्या बागेत गेलो बागेत एका कोपऱ्यामध्ये एक बाक रिकामा होता तिथे जाऊन बसलो नोट्स काढायला लागलो आणि माझ्यासमोर एक आजोबा गृहस्थ बसले होते त्यांच्याबरोबर दोन छोटी मुलं आली होती ती मुलं खेळत होती आणि खेळता खेळता ती मुलं आमच्यासमोर आली चार वाजताची ती वेळ आणि बागेत मी त्या बाकावर नोट्स काढत बसलो होतो आणि शेजारी एक आजोबा त्यांच्याबरोबर आलेल्या दोन लहान मुलांसहित होते ती मुलं आमच्याजवळ आली खेळायला लागली माझा मित्र आणि मी बरोबर एक चेंडू बर। आणला होता तो टाकला आम्हाला सुरुवातीला वाटलं बरं तेव्हा आम्हीही चेंडू त्यांच्याकडे टाकला आणि मग खेळता खेळता ती खूप आमच्यात रममान झाली बऱ्याचदा आयुष्यात असं होतं की आपण प्रतिसाद देत नाही पण त्यांना वाटतं आपण प्रतिसाद देतो आहे आणि मग ती मुलं जवळ येऊन शर्ट ओढायला लागली माझा ताण वाढत चालला डेमो द्यायचा होता संध्याकाळी नोट्स पूर्ण होत नव्हत्या मी रागावलो माझ्या मित्राला म्हणालो की तुझ्या आजोबांना सांग त्या मुलांना आवरायला हो तो मित्र म्हणाला की मी पुण्याचा आहे तू तिकडचा कोल्हापूरकडचा आहेस तू जरा जाऊन सांग आणि कुणी रागवण्यासाठी आपल्याला चेतवत असेल तर आपण लगेच रागावतो सावध राहा भांडणापूर्वी सावध व्हा एक ते दहा अंक मोजा मग तुम्ही रिॲक्ट व्हा मी तसा झालो नाही मी गेलो त्या आजोबांना विचारलं की ही मुलं तुमच्याबरोबर आहेत का आजोबांनी फक्त मान हलवली पुन्हा राग वाढला माझा बोलत नाहीत मी त्यांना म्हणालो की मी डॉक्टर मडके मी इथं तुमच्यासारखा फिरायला आलो नाही मी त्या बाकावर बसून नोट्स काढतो आहे तुमची जी लहान लहान मुलं आहेत दोन त्यांना तुम्ही का आवरत नाही माझ्याकडे यायला लागल्यात आमचे शर्ट ओढायलात आम्हाला डिस्टर्ब करायला लागलेत मी अद्दा तद्दा वाटेल तसा बोललो ते शांतपणे ऐकत होते माझं बोलणं झाल्यानंतर त्यांनी मान वर केली तोपर्यंत माझा राग शांत झाला होता मी दमून मी दमल्यामुळं आणि मग ते आजोबा म्हणाले की डॉक्टर साहेब कारण त्यांना मी ओळख करून दिली होती मी डॉक्टर मडके म्हणून ते म्हणाले डॉक्टर साहेब त्याचं काय आहे की ही दोन लहान मुलं आहेत ही माझी नातवंड आहेत आणि डॉक्टर साहेब काय झालं आहे की आज सकाळी माझा एकुलता एक मुलगा आणि माझी सून या पुणे बेंगलोर हायवेवर ॲक्सिडेंटमध्ये मारले गेलेत साहेब त्यांची बॉडी इथं ससूनलाच दिलेली आहे पोस्टमॉर्टम करून यायचं आहे मी वाट बघतो मला थिजल्याहून थिजल्यासारखं झालं मित्रांनो मी केवळ माझ्या डेमोचा माझ्या वेळेचा विचार करत होतो त्या आजोबांचा आणि आजोबांच्यावर जे दुःखाची आपत्ती ओढवलेली आहे त्याचा विचार करत नव्हतो मित्रांनो इतरांचा विचार करा तुमचा ताण कमी होईल सर्वांनी शांतचित्तानं माझं वक्तव्य ऐकल्याबद्दल सर्वांचं आणि संयोजकांनी मला तुमच्याबरोबर संवाद साधायची संधी दिल्याबद्दल त्यांचा आभार मानतो थांबतो जय हिंद